नमस्कार बंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डच क्रीम केक कसा करायचा ते बघणार आहोत तर ही डच क्रीम बनवण्यासाठी आपल्याला चॉकलेट गनाश लागतं तर ते दुधापासून कसं बनवायचं हे मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी करेक्ट अर्धा किलोचा केक बनवते आहे त्यासाठी हे चॉकलेट प्रीमिक्स घेतलं आहे चिराग या कंपनीचं तर हे एकशे सत्तर ग्रॅम मी घेतलेलं आहे आणि एम एलमध्ये बघितलं तर हे आहे दोनशे पन्नास एम एल म्हणजे हा पहिला कप होता दोनशे एम एलचा आणि हा छोटा कप आहे पन्नास एम एलचा अशा प्रकारे मी सव्वा कप इतकं प्रिमिक्स, ml प्रिमिक्स आहे म्हणजेच अडीचशे एम एल इतकं प्रिमिक्स घेतलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये नेहमीप्रमाणेच एक पळी तेल ॲड केलेलं आहे तर हे आपल्या घरातलं रेग्युलर तेल आहे आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपण याचं एक बॅटर बनवून घेऊया लक्षात ठेवा पाणी नेहमी हळूहळू ॲड करायचं आहे एकदम ओतायचं नाही आहे यामुळे आपलं बॅटर आहे ते आपल्याला मिक्स करता येतं व्यवस्थित तर केक व्यवस्थित बेक होण्यासाठी काही टिप्स आहेत त्या मी तुम्हाला इथे सांगते तर पाणी पहिल्यांदा हळूहळूच हलु ॲड करायचं आणि एकदा बॅटर तयार झालं की ते जास्त वेळ फेटत बसायचं नाही बॅटर तयार झाल्यानंतर ते तसंच ठेवायचं नाही लगेच त्याचा केक बेक करायचा नाही तर आपला केक आहे तो चपटा होतो तर या ठिकाणी कन्सिस्टन्सी बघा तुम्ही बॅटरची आपल्याला अशीच पाहिजे त्याचबरोबर आपल्याला इथे पाणी लागलेलं आहे पाऊण ग्लास साधारण एकशे सत्तर ग्रॅम प्रीमिक्ससाठी तर हे बॅटर मी एका सहा इंचाच्या टीनमध्ये ओतते आहे याला आतमधून सर्व बाजूनी तूप आणि बटर पेपर पण लावून घेतलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल तर बघा हे सगळं बॅटर या टीनमध्ये ओतल्यानंतर आपल्याला हा टीन कमीत कमी चार ते पाच वेळा तरी अशा प्रकारे व्यवस्थित टॅप करून घ्यायचा आहे या यामुळे यातली सगळी एअर बाहेर पडते आणि आपला केक चांगला फुगायला मदत होते आणि तोपर्यंत टॅप करायचं आहे जोपर्यंत वरचा जो सरफेस आहे किंवा जो वरचा भाग आहे तो पूर्णपणे प्लेन दिसत नाही यामुळे आपला या केक आहे तो वरूनसुद्धा अगदी प्लेन बेक होतो ओबडधोबड बेक होत नाही तर बघा नेहमीप्रमाणेच आपण हा केक एका मोठ्या आकाराच्या पातेल्यामध्ये बेक करूया तर हे साधारण सात ते आठ लिटरचं पातेलं आहे आणि आतमध्ये मी फक्त जाळी ठेवलेली आहे किंवा स्टँड ठेवलेला आहे आणि पातेल्याला प्रीहीट केलेलं पण नाही आहे तर साधारणपणे तीस ते पस्तीस मिनटे कमीत कमी फ्लेमवरती हा केक छान बेक होतो तर पस्तीस मिनटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता हा केक व्यवस्थित फुगलाय छान बेक झालाय आणि एक टूथपिक मी याच्या आतमध्ये टाकून बघते जर ती अशा प्रकारे स्वच्छ किंवा क्लीन निघाली तर समजायचं आपला केक परफेक्ट बेक झालाय तर आपला केक थंड आहे हो तोपर्यंत आपण चॉकलेट गनाश बनवून घेऊया तर या ठिकाणी एका पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय आणि तुम्ही बघू शकता याच्यावर त्याच्याच मापाची एक वाटी ठेवली आहे तर पाणी एवढंच घ्यायचंय जेणेकरून ते या वाटीला अजिबात चिकटलं नाही पाहिजे आणि ही वाटीसुद्धा एकदम स्वच्छ ड्राय असली पाहिजे यामध्ये पाण्याचा थेंबसुद्धा नको आहे तर आता या वाटीमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे कंपाऊंड चॉकलेट तर माझ्याकडे मोर्डे किंवा मॉर्ड या कंपनीचं डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे तर तुम्ही बघू शकता हा शंभर एम एलचा कप भरून मी बारीक कट केलेलं हे चॉकलेट घेतलं आहे आणि वजन बघितलं तर हे पासष्ट ते सत्तर ग्रॅम इतकं आहे तर शंभर एम एल आपण इथे कंपाऊंड चॉकलेट घेतलं आहे तर दूध आपल्याला घ्यायचं आहे पंचवीस एम एल म्हणजे वन फोर्थ प्रमाणात आपल्याला दूध वापरायचं आहे तर तेसुद्धा मी इथे ॲड करते पंचवीस एम एल दूध त्यानंतर या गनाशला छान टेक्स्चर यावं किंवा स्मूथ असा कलर यावा त्यासाठी मी इथे तूप वापरते तर हे साधारणपणे अर्धा चमचा वापरलं आहे तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही ते वापरा किंवा काहीच नसेल तर तूप बटर स्किप केलं तरी चालेल तर या सगळ्या गोष्टी ॲड केल्यानंतर मी कमीत कमी फ्लेमवर गॅस चालू केला आहे म्हणजे लो फ्लेमवर आणि त्यानंतर अशा प्रकारे ते आपल्याला सगळं मिश्रण कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे जोपर्यंत आपलं गनाश पूर्ण तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच हलवायचं आहे तर या ठिकाणी आपण जे पातेल्यामध्ये पाणी घेतले ते कमी प्रमाणात असल्यामुळे ते लगेचच उकळतं त्यामुळे ज्या सिच्युएशनला तुम्हाला असं वाटेल की पाण्याला उकळी आली किंवा पाण्याचा आवाज येतोय त्यावेळी तुम्ही गॅस बंद करू शकता कारण त्या उकळलेल्या पाण्याच्या वाफेवरच आपलं गनाश तयार होतं तर हे पाणी चांगलंच गरम झालं होतं त्यामुळे हे पातेलं उचलून मी खाली फरशीवर ठेवलंय पण हे गनाश मात्र मी असंच मिक्स करत राहणार आहे कारण यामध्ये मला अजूनही काही गुठळ्या जाणवत आहेत तर हे मी कंटिन्यू स्पीडमध्ये हलवत राहणार आहे मिक्स करत राहणार आहे तर बघा साधारण दोन ते तीन मिनटानंतर हे गनाश छान तयार झाले आणि आता मी ही वाटी सेपरेट करते पातेल्यापासून तर हे गरम पाण्याचं पातेलं आपण आता साईडला ठेवून देऊयात आणि हे जे गनाश आपण तयार केले ते आपल्याला अशाच प्रकारे बाहेरच सेट करायला ठेवायचे किंवा थंड करायला ठेवायचे फ्रीजमध्ये अजिबात ठेवायचं नाही आहे आणि हे गनाश पूर्णपणे रूम टेम्परेचरवर थंड झाल्याशिवाय आपल्याला क्रीममध्ये वापरायचं नाही आहे गनाश तर हे गणाश थंड होत आहे तोपर्यंत आपण केक आहे तो डिमोल्ड करूयात तर बघू शकता हा किती छान बेक झाला आहे आणि वरून तर बघा अजिबात चिकट वगैरे नाही आहे परफेक्ट बेक झालेला आहे तर आता आपण सुरीच्या मदतीने हा टीनमधून बाहेर काढूया तर या केकच्या एजेस किंवा कडा लूज किंवा सैल करून घेतला की हा टीनमधून लगेचच बाहेर येतो तर बघा किती मस्त असा हा बेक झाला आहे आणि सगळीकडून छान जाळीसुद्धा सुटलेली आहे त्याला तर बघा हा केक मी या बेसवरती ठेवून दिलाय आणि आता नेहमीप्रमाणेच आपल्याला या, या केकच्या तीन लेअर्स करायच्या आहेत त्यासाठी सुरीच्या मदतीने या केकला आपल्याला दोन ठिकाणी खाचा मारून घ्याव्या लागतील तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी टोकदार सुरीच्या साह्यानेच आपल्याला या खाचा तयार करायच्या असतात आणि त्यानंतर या तयार ताया केलेल्या खाचांमध्ये एक दोरा फिक्स करून आपल्याला तो दोरा एकमेकांच्या विरुद्ध दिशेला खेचायचा आहे आणि त्यानंतर याच्या लेअर्स आपोआप तयार होतात फक्त हा दोरा एकदम नाजूक पाहिजे आणि ही पद्धत वापरल्यामुळे केकच्या लेअर्स अगदी व्यवस्थितपणे तयार करता येतात आणि सुपेरियर दिसतात तर बघा याच पद्धतीने मी उरलेल्या ले ले दोन लेअर्ससुद्धा ले सुद्धा तयार करून घेते तर बघू शकता अतिशय प्लेन लेअर्स तयार झालेले आहेत आणि क्रम्ससुद्धा जास्त निघाले नाही आहेत आता आपण शुगर सिरप तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धा पेला पाणी त्यामध्ये चार चमचे साखर ॲड केलेली आहे त्याचबरोबर हा चॉकलेट केक आहे रिच चॉकलेट केक आहे त्यामुळे चॉकलेट इसेन्स तर येणारच तर याचे मी सात ते आठ ड्रॉप साधारणपणे टाकत आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यानंतर बघूया की आपण क्रीम कशी तयार करायची तर बघा मी इथे स्टीलचं पातेला वापरते क्रीम तयार करण्यासाठी तर हे व्यवस्थित मी फ्रीजमध्ये थंड करून आहे साधारण पाच मिनटासाठी आणि आता यामध्ये मी व्हिपिंग क्रीम टाकते एकदम फ्रेश लिक्विड क्रीम आहे ही तर ही दोनशे एम एलचा एक कप भरून मी घेतली ॲक्च्युली मला अडीचशे एम एल लागणार आहे पण मी सुरुवातीला दोनशे एम एल फेटून घेते आणि नंतरची जी पन्नास एम एल आहे ती मी डिझाईनच्या वेळी फेटून घेईन तर बघा ही क्रीम मी व्यवस्थितपणे फेटून घेतली आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत चॉकलेट गनाश तर बघू शकता हे छान दाटसर झाले सेड झाले आणि मेन म्हणजे हे थंड झाले तर यातले साधारण तीन मोठे चमचे मी सुरुवातीला यामध्ये ॲड करते आणि ज्यावेळी मी नंतर डिझाईनसाठी पन्नास एम एल क्रीम फेटणार आहे त्यावेळी मी त्यामध्ये एक चमचाभर गनाश ॲड करेन म्हणजे साधारण या केकसाठी मला संपूर्ण क्रीममध्ये चार चमचे इतकं गनाश लागलेलं ला आहे तर बघा हे गनाश मिक्स करण्यासाठी मी इलेक्ट्रिक बीटर वापरलं आहे स्पीड आहे ते एकवरच ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस सेकंदच हा बीटर आपल्याला चालवायचा आहे जास्त फेटत बसला तर क्रीम आहे ती पातळ होऊन जाईल त्यामुळे हे गनाश या क्रीममध्ये मिक्स होईपर्यंतच पंधरा वीस सेकंदच आपल्याला हा बीटर चालू करायचा आहे तर बघू शकता अगदी परफेक्ट अशी ही क्रीम तयार झाली आणि यालाच डच क्रीम असं म्हणतात आणि या क्रीमची टेस्ट एकदम भन्नाट लागते तर उरलेलं सगळं गणाश मी एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेते कारण यातलं गणाश आपल्याला थोडंसं फिलिंगसाठी लागणार आहे त्याचबरोबर डेकोरेशनसाठी आणि चमचाभर जसं की मी सांगितलं होतं डिझाईनसाठी आपण नंतर क्रीम फेटणार आहोत त्यावेळी पण लागणार आहे चला तर या बेसला आपण व्हिपिंग क्रीम लावून घेऊयात तर ही डच क्रीमच आहे आणि केकला संपूर्णपणे नीट लावण्यासाठी मी एका पायपिंग बॅगमध्ये ती भरून घेतली आहे तर आता यावर केकची सगळ्यात खालची लेअर आपण ठेवून देऊया आणि नेहमीप्रमाणे त्याला आपण शुगर सिरपने सोप करून घेणार आहोत तर हे मगाशी तयार केलेलं शुगर सिरप आहे आणि लक्षात ठेवा हे ला ला जे आपण अर्धा पेला सिरप बनवलं आहे ते सगळ्या केकला म्हणजेच तिन्ही लेअर्सला आपल्याला पुरवायचं आहे आणि मी सांगितलेल्या मेजरमेंटप्रमाणे जर तुम्ही केक बनवणार असाल तर अर्धा किलोसाठी एवढं पाणी पुरेसं आहे यामुळे आपला केक जास्त ओला पण होत नाही आणि जास्त कोरडा पण होत नाही तर बघा नेहमीप्रमाणेच आपण या लेअरवरती डच क्रीम लावून घेऊयात तर पायपिंग बॅगच्या मदतीने क्रीम लावल्यामुळे ती व्यवस्थित लागली जाते वेळ पण वाचतो आणि एकसारखी लेअर तयार होते तर बघा पॅलेट नाईफच्या मदतीने आपण ही क्रीम प्लेन करून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता अगदी एका मिनिटाच्या आतच ही क्रीम व्यवस्थित लावून झाली तर आता जे आपण गनाश पायपिंग बॅगमध्ये भरलं होतं ते आपण या केकवर स्प्रेड करून घेऊयात अशा प्रकारे त्याचबरोबर या केकला अजून जास्त टेस्टी बनवण्यासाठी आणि यामध्ये क्रंच ॲड करण्यासाठी माझ्याकडे काही घरी तयार केलेले चोको चिप्स आहेत तर ते सुद्धा मी इथे टाकते तर याची रेसिपी आपल्या चॅनेलवर आहे तुम्ही अजून पण बघितली नसेल तर लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आता सेकंड नंबरला आपण केकची सगळ्यात वरची लेअर आहे ती उलटी करून ठेवणार आहोत आणि जी मधली लेअर असते ती आपण सगळ्यात वर ठेवतो यामुळे आपला केक छान सुपेरियर आणि प्लेन दिसतो तर बघा पहिल्या लेअरप्रमाणेच या लेअरला सुद्धा आपण शुगर सिरप लावून घ्यायचे आणि त्यानंतर पायपिंग बॅगच्या सहाय्याने डच क्रीम लावून घ्यायची आहे तर जनरली काय होतं ही वरची लेअर असल्यामुळे शक्यतो फुगीर असते आणि ज्यावेळी आपण ती मध्ये ठेवतो त्यावेळी दोन लेअर्समध्ये गॅप तयार होतो आणि अशावेळी आपल्याला विपिंग क्रीमने तो भरून काढावा लागतो पण आजचा केक खूपच छान आणि प्लेन बेक झाला होता त्यामुळे तुम्ही बघू शकता की ही लेअर फुगीर नाही आहे आणि वरच्या बाजूला जी क्रीम लावली ती सुद्धा अगदी प्लेन दिसते त्यामुळे तुम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवा जर ही लेअर फुगीर असेल तरच तुम्ही साईडने व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आणि जो गॅप तयार झाला तो भरून काढायचा तर बघा या लेअरवर सुद्धा मी चॉकलेट गनाश अशा प्रकारे लावून घेतले तर मी व्हिडिओमध्ये दाखवते तेवढ्याच प्रमाणामध्ये तुम्हीसुद्धा लावा म्हणजे जे प्रमाण मी तुम्हाला चॉकलेट गनाश सुरुवातीला बनवताना दाखवलं होतं तेवढं तुम्हाला या केकसाठी संपूर्ण व्यवस्थित पुरेल तर आता आपण यावर केकची मधली लेअर म्हणजे सगळ्यात शेवटची लेअर ठेवून देऊयात आणि हीच फायनल लेअर असल्यामुळे या लेअरला फक्त शुगर सिरप आहे गनाश किंवा चॉकलेट चिप्स याची काही गरज नाही आहे तर आता शुगर सिरप लावून झाल्यानंतर आपण यापुढच्या सगळ्या स्टेप्स जशा मी आधी सांगत आली आहे प्रत्येक केकमध्ये त्याच करणार आहोत म्हणजे पायपिंग बॅगच्या मदतीने संपूर्ण केकला थोडी थोडी व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची साईडने आणि ती पॅलेट नाईफने प्लेन करून घ्यायची म्हणजे आपलं क्रम्बल कोटिंग पूर्ण होईल आणि क्रम्बल कोटिंग झालं की संपूर्ण केक हा पायपिंग बॅगच्या मदतीनेच क्रीमने कवर करून घ्यायचा आणि त्यानंतर वरच्या बाजूला स्पॅच्युलाने किंवा पॅलेट नाईफने आणि खालच्या बाजूला स्क्रॅपरने अशा प्रकारे फिनिशिंग करायचं तर आपल्या या सगळ्या स्टेप्स होत आहेत तोपर्यंत आपण आपल्या केकला किती खर्च आला ते डिस्कस करूया तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण वापरली ती म्हणजे प्रिमिक्स तर मी चिराग या कंपनीचं प्रिमिक्स वापरलं होतं एकशे सत्तर ग्रॅम तर दोनशे रुपये किलो असा रेट आपण पकडला तर या केकला आपल्याला प्रिमिक्स लागलेला आहे चौतीस रुपयांचं त्यानंतर आपण संपूर्ण केकसाठी क्रीम वापरली दोनशे पन्नास एम एल तर सनविप्स या ब्रँडची क्रीम जरा स्वस्त मिळते तरीसुद्धा मी दीडशे रुपये किलो असा रेट पकडते तर त्या हिशोबाने त्याचे होतात सदतीस रुपये त्यानंतर आपण चॉकलेट गनाश बनवण्यासाठी डार्क कंपाऊंड चॉकलेट वापरलं तर ते मॉर्ड किंवा मोर्डे या कंपनीचं होतं आणि ते चारशे ग्रॅम साधारण पंच्याऐंशी रुपयांना मिळतं एक पॅकेट आणि आपण गनाश बनवण्यासाठी साधारण पासष्ट ते सत्तर ग्रॅम इतकंच वापरलंय तर त्याचे होतात पंधरा रुपये त्याचबरोबर आपण पंचवीस एम एल दूध वापरलं आणि थोडंसं तूप वापरलं तर त्याचे आपण पाच रुपये पकडूयात त्याचबरोबर आपण काही किरकोळ गोष्टीसुद्धा वापरल्या जसं की बॅटर तयार करताना एक पळी तेल शुगर सिरपमध्ये चार चमचे साखर थोडासा इसेन्स काही चोको चिप्स आणि आता केक डेकोरेट करण्यासाठी आपण काही चेरीज वापरणार आहोत तर या सगळ्याचे मिळून आपण पंधरा रुपये पकडूयात त्याचबरोबर आपण केक बेक करण्यासाठी आणि चॉकलेट गनाश तयार करण्यासाठी गॅस वापरला क्रीम बीट करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी वापरली तर त्याचे आपण पंधरा रुपये पकडूयात आणि जर हा ऑर्डरचा केक असेल तर तुम्हाला बेस आणि बॉक्स पण द्यावा लागतो तर त्याचे आपण पंधरा रुपये पकडूयात कारण जर केक मटेरियलच्या शॉपमध्ये तुम्ही गेलात आणि तुम्ही एकदम जर काही मागितलं तर तुम्हाला ते स्वस्तात मिळतं त्याचबरोबर आपल्याला हॅपी बड्डे किंवा हॅपी अॅनिव्हर्सरी असं मेन्शन केलेला एखादा टॅग द्यावा लागतो आणि केक कट करण्यासाठी जी प्लास्टिकची सुरी मिळते तीसुद्धा द्यावी लागते तर त्याचे आपण पाच रुपये पकड्यात कारण हे सुद्धा एकदम घेतलं तर स्वस्तात मिळतं आणि या सगळ्यामध्ये जर माझ्याकडून एखादी गोष्ट राहिली असेल सांगायची तर त्याचे मी एक्स्ट्रा पाच ते दहा रुपये पकडते तर अशा प्रकारे या संपूर्ण केकला आपल्याला खर्च आलेला आहे एकशे पन्नास रुपये विथ पॅकिंग तर आता माझं मत सांगायचं झालं तर हा केक तुम्हाला विकायला जास्त परवडतो कारण हा रिच चॉकलेट केक आहे आणि हा जास्तीत जास्त किमतीला कोणीही आरामात विकत घेईल तुमच्याकडून आणि विशेष गंमत म्हणजे हा केक फक्त दीडशे रुपयांमध्ये तयार होतो तरीसुद्धा तुम्ही हा केक कमीत कमी साडेतीनशे रुपयांपासून पुढे विकू शकता तर आता तुम्ही ज्या भागामध्ये राहता किंवा तुमच्या इथले कस्टमर कसे आहेत त्यावर हे जास्त डिपेंड करतं की तुम्ही हा केक कितीला विकला पाहिजे तर अगदी तीनशे रुपयांना जरी विकला तरी तुम्हाला हा तर केक परवडणारच आहे तर बघा आपल्या केकचं खूप छान प्रकारे फिनिशिंग होत आहे आणि जसं की मी मगाशी सांगितलं होतं की वरच्या बाजूला आपण पॅलेट नाही वापरणार आहोत आणि खालच्या बाजूला आपण स्क्रॅपर वापरणार आहोत फिनिशिंगसाठी तरी ते मी झिगझॅग स्क्रॅपर वापरला होता त्यामुळे अतिशय छान अशी ही डिझाईन तयार झालेली आहे तर बघा जे आपण सुरुवातीला गनाश भरून ठेवलं होतं पायपिंग बॅगमध्ये तीच बॅग मी वापरते आहे आणि तेच गनाश आहे तर बघा मी अशा प्रकारे ड्रिपिंग करते आहे आणि हे अतिशय सुंदर दिसतं चॉकलेट केकमध्ये स्पेशली तर बघा सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे हे गनाश लवकर घट्ट होत नाही बाहेर ठेवल्यामुळे त्यामुळं तुम्ही जर असं ते पायपिंग बॅगमध्ये भरून ठेवलेलं असेल तर ते लवकर सेट होणार नाही आणि अशाच प्रकारे फ्लोई कन्सिस्टन्सी त्याची राहील शेवटपर्यंत म्हणजे तुमचा केक पूर्ण होईपर्यंत आणि जर तुम्हाला असं वाटलं की गणाश घट्ट व्हायला लागले किंवा त्याचे ड्रिपिंग्स किंवा मी जी ही डिझाईन करते ती नीट होत नाही आहे तर तुम्ही हे गनाश एका वाटीमध्ये काढू शकता आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा डबल बॉईलिंग करून ते मेल्ट करून घेऊ शकता तर आता मी केकच्या डिझाईनसाठी पुन्हा एकदा जी पन्नास एम एल क्रीम मगाशी राहिली होती शिल्लक ती फेटून घेणार आहे आणि त्यामध्ये हे राहिलेलं गणाश सगळं ॲड आहे जेणेकरून तीसुद्धा आपली छान डच क्रीम तयार होईल त्यामुळे तुम्ही सुद्धा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तरी कमीत कमी असंच करा लागेल तशी दोन ते तीन टप्प्यामध्ये क्रीम फेटून घ्या एकदम फेटू नका तर आता मी डिझाईनसाठी माझं ऑल टाईम फेवरेट नूर एन वन हे नोझल वापरते आहे तर बघा आपली जी पायपिंग बॅग आहे किंवा नोझल आहे ते वर खाली वर खाली केलं की अशा प्रकारची खूप छान आणि गोंडस फुलं तयार होतात एकच नंबर तर या ठिकाणी जी तुम्ही अशी शार्प टोकं बघताय ही फुलांची तर ही तेव्हाच तयार होतात ज्यावेळी तुमची क्रीम आहे ती एकदम फ्रेश असेल आणि नवीनच फेटलेली असेल जर तुम्ही जुनी मगाशी फेटून ठेवलेली क्रीम डिझाईनसाठी वापरली तर अशा प्रकारची सिल्की स्मूथ डिझाईन तयार होतच नाही त्यामुळे कधीही केकवर डिझाईन तयार करण्यासाठी अशा प्रकारची स्मूथ आणि फ्रेश फेटलेली क्रीमच वापरायची तर बघा सेम नोझलने मी खालच्या बाजूलासुद्धा बॉर्डर करून घेते आहे आणि अतिशय सोपी ही डिझाईन आहे दोन ते तीन वेळा जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला पण ही डिझाईन इझिली जमून जाईल पायपिंग बॅगवर हलकंसं प्रेशर द्यायचं आहे आणि नोजल फक्त पुढच्या दिशेने खेचत जायचं आहे आपोआप ही अशी सुंदर डिझाईन तयार होते तर ही डिझाईन करून झाल्यानंतर आपण वरच्या बाजूला थोडंसं डेकोरेशन करूयात तर मी काही चेरीज वापरते कारण चॉकलेट केकवर चेरीज खूपच मस्त दिसतात आणि जी काही अल्टरनेट फुलं राहिलेली आहेत त्याच्यावरती आपण चोको चिप्स ॲड करूयात जेणेकरून अतिशय मस्त आणि क्यूट असा लूक येईल आपल्या केकला क्या बात है तर हा आपला अतिशय भन्नाट आणि अतिशय चॉकलेटी असा डच क्रीम केक तयार आहे कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असे वेगवेगळे आईस केक्स अगदी फ्रीमध्ये शिकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका